आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प केलाय. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भाजपनं गाव चलो अभियान हाती घेतलंय. या अभियानाअंतर्गत खासदार डॉ सुजय विखे यांनी नगर तालुक्यातील वाळकी गावात मुक्काम केला. त्यांच्यासमवेत भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. विखे यांनी दिवसभरात गावातील शैक्षणिक संस्थांना भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर धार्मिक स्थळांना देखील भेटी देऊन मनोभावे दर्शनही घेतलं. महिला बचत गट, शेतकरी वर्ग आणि युवा वर्गाशी मनमोकळेपणाने संवाद साधून त्यांचे प्रश्नही जाणून घेतले. जे रेग्युलर कर्मचारी करतायत त्यांना 50,000 रुपये अनुदान द्यायचं ठरवलं, ते मिळालं. फक्त त्यापैकी काही लोक राहिले ते तर केवायसी नंबर चुकले होते, ते नंबर सुधारून दिले असते तर ते पैसे रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये त्याला झालं आणि 2 लाखापर्यंत काही मला आठवते जुनी योजना होती. मग आता शासनाने निर्णय काय घेतला, एक तुला सांगतो, UPA काळात काँग्रेसने प्रधानमंत्री मनमोहन सिंग होते तेव्हा कर्जमाफीची घोषणा केली 62,000 करोड रुपये वन टाइम सर सगळी कर्जमाफी जशी तुम्हाला माहिती कशी झाली आहे. आज 6,000 रुपये प्रति शेतकरी कृषी सन्मान योजने मागून केंद्र सरकार दरवर्षी 70,000 करोड रुपये खर्च करतं. हे 6,000 रुपये प्रत्येकाच्या खात्यामध्ये जाईल. महिला बचत गटांना सुजय विखे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात चेक वाटप केलं. महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कसं बनवता येईल यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गाव चलो अभियान एक उपक्रम आहे. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे काही कामं मागच्या 5 वर्षामध्ये या देशामध्ये झाले, ज्या घटकांसाठी झाले, आणि त्याचबरोबर मागच्या 1.5 वर्षामध्ये राज्यामध्ये आलेलं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकारनी केलेले कामं, ही सगळी कामं जनतेपर्यंत पोचवणं, त्या घटकांची चर्चा करणं, काही लाभार्थ्यांना अजून काही लाभ मिळायचा असेल किंवा दिला असेल तर ते लाभ देणे, असे प्रत्येक घटकांपर्यंत पोचवण्याचं एक मोहीम भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आलेली आहे. त्याची सुरुवात अनेक ठिकाणी झाली. खासदार हे अधिवेशनामध्ये कालपर्यंत असल्यामुळे आम्हाला आता वेळ अधिवेशनातून मिळाला आणि म्हणून आजपासून आम्ही सुरू केलं. अनेक ठिकाणी खासदार प्रत्येक एक वेगळे गाव प्रत्येकाने निवडलं आहे. पदाधिकारी आपल्या आपल्या गावांमध्ये वेगळे गावाची निवड करून तिथं जाणार आहेत. तर एक सर्वोपरी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विकास कामं हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे आणि प्लस गावाचे काही असलेले प्रश्न, युवकांच्या मनामध्ये असलेले प्रश्न ते देखील सोडवून करण्याचं काम या दौऱ्याच्या माध्यमातून केलं जाईल. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.